Hello students, welcome to my YouTube channel. And my dear friends, how are you? I hope you are all fine. So in this video, I'm gonna taking math part second, and the chapter is the complex numbers of 11th standard State Board of Maharashtra. Math part second, complex numbers. And in this video, I'm gonna teaching you the basic concept on complex numbers. Yaar, video madhe mi 11th standard cha math part 2 madhi first chapter complex numbers madhe. बेसिक कॉन्सेप्ट घेणार आहे. बिफोर स्टार्टिंग द चैप्टर एक्सरसाइजेस वी वांट टू नो द बेसिक कॉन्सेप्ट रिलेटेड टू द मैटर. सो फर्स्ट इज हियर नंबर्स. नंबर्स नंबर्स दोन प्रकारचे असतात. नंबर्स किती? दोन प्रकारचे असतात. एक असतो रियल नंबर आणि दुसरा प्रकार असतो इमॅजिनरी नंबर. नंबर्स दोन प्रकारचे असतात. काही नंबर्स रियल नंबर असतात तर काही नंबर इमॅजिनरी नंबर असतात. आता रियल नंबर पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. रियल नंबर हे रॅशनल नंबर असू शकतात. रियल नंबर हे इरॅशनल पण असू शकतात. एवढेच नसून रियल नंबर्स हे नॅचरल नंबर असतात, होल नंबर असतात आणि इंटीजर्स असू शकतात. रियल नंबर नंबर्स दोन प्रकारचे, काय? रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर. मग रियल नंबर मध्ये पुष्कळसे प्रकार आहेत. ते कोणते? रॅशनल नंबर असतात, इरॅशनल नंबर असतात, होल नंबर असतात, इंटीजर्स असतात, नॅचरल नंबर्स असतात. पण इमॅजिनरी नंबर म्हणजे काय? इमॅजिनरी नंबर असा असतो तो रूट साइन मध्ये असतो. इमॅजिनरी नंबर कशामध्ये असतो? रूट साइन मध्ये असतो आणि तो मायनस साइन असते. इमॅजिनरी नंबर रूटच्या साइन मध्ये असते आणि तो मायनस नंबर असतो. रूट मध्ये असतो आणि मायनस असतो. मग इथे एकंदरीत बेसिक कन्सेप्ट काय आहे? कॉम्प्लेक्स नंबर्स लर्न करण्याच्या अगोदर आपल्याला नंबर्स म्हणजे काय माहित आहे? माहित आहे नंबर्स हे दोन प्रकारचे, रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर. आणि त्यामध्ये रियल नंबर जर पाहिलं तर आपण रॅशनल नंबर, नॅचरल नंबर, होल नंबर आणि इरॅशनल नंबर असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये इंटीजर्स पण येतात. पण इमॅजिनरी नंबर म्हणजे काय असतो? तो नंबर रूट मध्ये असतो आणि तो निगेटिव्ह असतो. हा बेसिक पॉइंट आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. नेक्स्ट बेसिक कॉन्सेप्ट आहे कॉम्प्लेक्स नंबर्स. काय? कॉम्प्लेक्स नंबर्स. नंबर्स दोन प्रकारचे, रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर. मग आता रियल नंबर झाले ते नॅचरल नंबर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, इंटीजर्स एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि इमॅजिनरी नंबर म्हणजे काय? असा नंबर असतो तो रूट साइन मध्ये असतो आणि निगेटिव्ह असतो. मग आता कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे अ नंबर ऑफ द फॉर्म ए प्लस बी आय. दिस इज द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हा फॉर्म असतो कॉम्प्लेक्स नंबरचा ए प्लस आय बी असू शकतो किंवा ह्याला ए प्लस बी आय असंही म्हणू शकतो. काय? कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे नंबर ज्याचे फॉर्म ते असते ए प्लस बी आय, वेअर ए आणि बी हे घटक असतात. इट इज अन एलिमेंट साइन. ए अँड बी आर द एलिमेंट ऑफ रियल नंबर अँड आय इज इक्वल टू इन रूट मायनस वन विथ आय स्क्वेअर इज वन मायनस वन इज कॉल्ड अ कॉम्प्लेक्स नंबर. आणि कॉम्प्लेक्स नंबर कशाने डिनोट करतो? आपण झेड ने डिनोट करतो. मग फॉर एक्झाम्पल झेड इक्वल्स टू ए प्लस बी आय. काय? झेड इक्वल्स टू ए प्लस बी आय हे काय झालेलं आहे? कॉम्प्लेक्स नंबर झालेला आहे. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे अशा फॉर्म मध्ये असणारा, ए प्लस बी आय ह्या फॉर्म मध्ये असणारा. आणि तिथे ए आणि बी हे रियल नंबर असून आय हा काय आहे? इमॅजिनरी नंबर आहे. म्हणजे रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबरचं मिक्सचर फॉर्म म्हणजेच काय आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. कॉम्प्लेक्स नंबर. मग आपण कॉम्प्लेक्स नंबर हे चॅप्टर शिकताना आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय हे लक्षात पाहिजे. अ नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ ए प्लस बी आय, वेअर ए अँड बी आर अन एलिमेंट ऑफ अ रियल नंबर अँड वेअर आय इक्वल्स टू इन रूट मायनस वन आय स्क्वेअर इक्वल्स टू मायनस वन इज कॉल्ड एज वॉट? कॉम्प्लेक्स नंबर. अँड हियर इज द एक्झाम्पल ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. अँड कॉम्प्लेक्स नंबर डिनोटेड बाय द लेटर झेड. इट इज क्लिअर. आता आणखी बेसिक कॉन्सेप्ट मध्ये आपल्याला पाहिजे एक्सप्लेनेशन. कॉम्प्लेक्स नंबरचं एक्सप्लेनेशन कसं असतं? काय असतो नेमकं एक कॉम्प्लेक्स नंबर काय असतो हे पाहायचे. फॉर एक्झाम्पल झेड इक्वल्स टू ए प्लस आय बी हा काय आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. झेड इक्वल्स टू ए प्लस आय बी हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग इथे ए अँड बी आर अन एलिमेंट ऑफ रियल नंबर. ए आणि बी हे रियल नंबरचे काय आहे? एलिमेंट आहे. आणि आय काय असतो? आय इक्वल्स टू इन रूट काय? वन असतो. मग आय हा इमॅजिनरी नंबर आहे आणि हे ए आणि बी काय आहे? रियल नंबरचे पार्ट आहे. मग ह्याला आपण डिनोट कशा पद्धतीने करतो? ए इज द पार्ट
विच इज रियल नंबर, ए इज द पार्ट विच इज रियल नंबर, आणि तो डिनोट कशाने करायचा, झेड ने डिनोट करायचा। पहा ए हा पार्ट रियल नंबरचा आहे, हां ए हा पार्ट कशाचा आहे, रियल नंबरचा आहे, ए इज द पार्ट विच इज रियल नंबर आणि डिनोटेड बाय, डिनोटेड बाय आर ई झेड किंवा आर झेड असा डिनोट करतात। आता हे आर ई म्हणजे रियल आणि आर म्हणजे पण रियल, आणि रियल नंबर कशाने डिनोट करतो आपण, झेड ने डिनोट करतो। म्हणजे इथं हे लॉन्ग फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्म आहे, म्हणजे इथे काय एक्सप्लेनेशन देतो आहोत कशाचं, कॉम्प्लेक्स नंबरचं। म्हणजे इथे एक्झाम्पल दिलं, झेड इक्वल्स टू ए प्लस आय बी, म्हणजे ए आणि बी हे काय आहे, रियल नंबरचे घटक आहेत, म्हणजे एलिमेंट आहेत, आणि आय तिथे काय असणार आहे, इन रूट निगेटिव्ह वन आहे। मग इथे असणारा जो ए आहे ना, तो ए काय आहे, रियल पार्ट आहे, रियल पार्ट आहे त्या कॉम्प्लेक्स नंबरचा, रियल पार्ट काय आहे, ए आहे, आणि तो झेड ने डिनोट करतो। मग डिनोट करताना आपण कस काय वापरतो, आर ई किंवा आर, ए इज द पार्ट विच इज रियल नंबर अँड डिनोटेड बाय आर ई झेड ऑर आर झेड। मग आणखी काय आहे, आता इथं बी आहे, बी इज द इमॅजिनरी पार्ट, बी इज द इमॅजिनरी पार्ट, बी इज द इमॅजिनरी पार्ट। मग इमॅजिनरी पार्ट कसा ओळखायचा माहितीये का, जेव्हा तो आय या लेटरनी असतो ना, आय या लेटरनी असतो, तो काय असतो, इमॅजिनरी पार्ट असतो। मग इथे रियल पार्ट आहे ए, रियल नंबर, आणि बी हा काय आहे, इमॅजिनरी नंबर आहे, बी इज द इमॅजिनरी पार्ट, इट इज डिनोटेड बाय, इट इज डिनोटेड, इमॅजिनरी म्हणजे आय एम ना, आय एम, इट इज डिनोटेड बाय आय एम झेड किंवा आय झेड। अशा पद्धतीने आपण कॉम्प्लेक्स नंबरला तिथे क्लासिफाय करू शकतो। या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण आपल्याला माहित पाहिजे की कोणता पार्ट रियल पार्ट आहे आणि कोणता पार्ट इमॅजिनरी पार्ट आहे। इथे रियल पार्ट काय असणार आहे, ए, आणि इमॅजिनरी पार्ट बी आहे। मग बी काय इमॅजिनरी पार्ट आहे, ए काय इमॅजिनरी पार्ट नाही, जो नंबर आय या अक्षराने असतो युक्त, तो काय असतो, इमॅजिनरी पार्ट। आणि इमॅजिनरी पार्ट डिनोटेड अशा पद्धतीने करता, आय एम झेड किंवा आय झेड। अशा पद्धतीने हे एक्सप्लेनेशन आपण कॉम्प्लेक्स नंबरचं करू शकतो। बेसिक कन्सेप्ट मध्ये कॉम्प्लेक्स नंबर त्याचे काही एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत, ते समजून घेऊया की कॉम्प्लेक्स नंबर काय असतो आणि रियल नंबर काय असतो। मग इथे दिलेला आहे काय, झेड ने डिनोट करतो म्हणून आपण म्हटलेलं आहे ना, कॉम्प्लेक्स नंबर कशाने डिनोट करतो, झेड ने डिनोट करतो, म्हणजे रियल नंबर पण झेड ने डिनोट करतो आणि इमॅजिनरी नंबर पण झेड ने डिनोट करतो। मग इथे नंबर आहे 2 + 4 आय, मग याचा हे फॉर्म ए प्लस आय बी, आय बी म्हणजेच बी आय पण होतो, आय बी म्हणजेच काय, आय बी चा अर्थ काय होतो, बी आय पण होतो। आपल्याला ह्या टर्म मध्ये फाइंड करायचे आणि रियल नंबर फाइंड करायचे, इमॅजिन नंबर फाइंड करायचे याच्यामध्ये। मग हे ऑलरेडी त्याच फॉर्म मध्ये आहे, 2 + 4 आय ला 2 + 4 आय, मग याच्यामध्ये रियल पार्ट कोणता आहे, रियल पार्ट हे आहे, आर ई झेड म्हणजे रियल पार्ट ऑफ द झेड म्हणजे 2 आहे, आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ 4 आहे, 4 आहे, म्हणजे इमॅजिनरी पार्ट आपण कसा ओळखतो माहितीये का, आय या लेटरने असलेला, म्हणजे 4 काय आहे, इमॅजिनरी पार्ट, हे रियल पार्ट झाला आणि हा इमॅजिनरी पार्ट आहे। इथं 5 आय आहे म्हणजे इमॅजिनरी पार्ट आहे, इथं रियल पार्ट नाही आहे, काही तरी रियल पार्ट नाही, म्हणजे नाही म्हटलं की इथे कंपल्सरी काय असणार आहे, 0 + 5 आय, मग इथं रियल पार्ट काय, 0, आणि इमॅजिनरी पार्ट काय आहे, 5। इथे दोन्ही पार्ट आहे, रियल पार्ट पण आहे आणि इमॅजिनरी पार्ट पण आहे, पण आज इट इज लिहिला गेला ह्या फॉर्म मध्ये -3 - 4 आय, मग रियल पार्ट 3 आहे आणि इमॅजिनरी पार्ट -4 आय। मग इथे पहा, इथे पहा, इमॅजिनरी पार्ट दाखवला नाही, आय नी दाखवला का, नाही दाखवला, मग इथे पाहायचं रफ वर्क कसं होणार आहे, 5 + √-16, मग काय होणार, 5 + √-16 × -1, बघा 16 × 1 = 16, मायनस प्लस मायनस होणार आहे, मग त्याची फोल्डिंग कशी होणार आहे, हे 16 × √ काय आहे, -1, मग हे 5 ला 5, हे 16 कशाच्या रूपामध्ये बाहेर पडलं, 4च्या रूपामध्ये, आणि हे माहिती आहे आपल्याला √1 म्हणजेच काय, आय, √1 म्हणजे काय, आय, मग हे √1 म्हणजे काय झालं, आय। मग हे फॉर्म तयार झालं कशाचं, ह्याचं, कुठलं, 5 + 4 आय, मग रियल पार्ट काय आहे, 5, आणि इमॅजिनरी पार्ट काय आहे, 4। मग हे इथं आहे त्या फॉर्म मध्येच आहे, काय आहे त्या फॉर्म मध्येच आहे, हे 2 + √5 आय, मग हे रियल पार्ट 2 झाला आणि √5 काय आहे, इमॅजिनरी पार्ट आहे। मग हे 7 + √3 हे रियल पार्ट मध्ये आहे, पण याच्यामध्ये आय वाला मॅटर आहे का, इमॅजिनरी पार्ट आहे का, नाही, तेव्हा इमॅजिनरी पार्ट काय झाला,
0 i मग रियल पार्ट आहे 7 प्लस इनटू 3 आणि इमेजिनरी पार्ट काय 0 अशा पद्धतीने आपण कॉम्प्लेक्स नंबर विषयी मोर एक्सप्लेनेशन मोर एग्जांपल नीट घेतलेला आहे हे डिनोटेड बाय z आहे हे फॉर्म असतं रियल नंबर हे असतात आणि इमेजिनरी नंबर्स हे असतात आता आपल्याकडे नेचुरल नंबर्स आहेत मग नेचुरल नंबर्स आपण n या लेटरनी काय करतो सेट तयार करतो 1 2 3 4 5 डॅश डॅश हे काय आहे नेचुरल नंबरचा सेट असा दाखवतो आणि होल नंबरचा सेट कसा दाखवतो w इक्वल्स टू 0 1 2 3 4 डॅश डॅश अशा पद्धतीने दाखवतो सेट दाखवतो नेचुरल नंबरचा आणि होल नंबरचा किंवा कोणत्याही नंबरचा सेट आपण दाखवतो तेव्हा नेचुरल साठी फिक्स n यूज करतो आणि होल नंबर साठी फिक्स काय w यूज करतो आणि इतर कोणतेही कॉमन सेट असतील तेव्हा a टू z मधील कोणतेही एक अक्षर आपण यूज करतो हे आपण 9 स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत आता इथे काय आपण कॉम्प्लेक्स नंबर विषयी अभ्यास करत आहोत मग कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय द लेटर c काय कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय द लेटर c मग कॉम्प्लेक्स नंबर सेट मध्ये कसा दाखवायचा हे म्हटलं तर कसं काय असणार आहे कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय लेटर c जसा पद्धतीने नेचुरल नंबर n आणि होल नंबर w ने असं आपण सेट फाइंड आउट करतो दाखवतो ना तेव्हा कॉम्प्लेक्स नंबरचा जेव्हा आपल्याला सेट दाखवायचा तो कशामध्ये दाखवतो c मध्ये मग तो कसा दाखवतो पहा c इक्वल्स टू इन कर्ली ब्रैकेट a plus ib ऑब्लिक a एंड b आर एलिमेंट ऑफ a एंड b आर एलिमेंट ऑफ रियल नंबर एंड i म्हणजे काय इन रूट 1 नेगेटिव 1 अशा पद्धतीने आपण काय करतो कॉम्प्लेक्स नंबर दाखवतो कशामध्ये सेट मध्ये अशा पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर दाखवतो आणि कॉम्प्लेक्स नंबर सेट मध्ये दाखवताना काय c डिनोट करतात स्टडीज आपण कॉम्प्लेक्स नंबर्स या पार्ट लेसन विषयी करणार आहोत आता कॉम्प्लेक्स नंबर विषयी इंपॉर्टेंट नोट्स आहेत इथे इंपॉर्टेंट सब कॉम्प्लेक्स नंबर इंपॉर्टेंट पॉइंट्स सब कॉम्प्लेक्स नंबर पहिला पॉइंट इथे असा आहे अ कॉम्प्लेक्स नंबर हूज रियल पार्ट इज 0 इज कॉल्ड अ प्युअरली इमेजिनरी नंबर म्हणजे असा कॉम्प्लेक्स नंबर ज्याचा रियल पार्ट 0 असतो आणि ज्याचा रियल पार्ट 0 असतो तो प्युअर इमेजिनरी नंबर असतो लेट अस सी एग्जांपल बघूयात एग्जांपल म्हणजे रियल पार्ट 0 आहे काय आहे रियल पार्ट 0 तेव्हा तो प्युअर काय असतो इमेजिनरी नंबर असतो म्हणजे 0 प्लस आय बी म्हणजे काय हे 0 असून नाही नसून आहे हे आय बी म्हणजे प्युअर काय झालेला आहे तो इमेजिनरी म्हणजे पॉइंट आहे इम्पॉर्टंट कॉम्प्लेक्स नंबर विषयी ज्या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट 0 असतो तो काय असतो प्युअर इमेजिनरी नंबर असतो फॉर एग्जांपल 0 प्लस 5 आय म्हणजे काय हे 5 आय म्हणजे रियल इमेजिनरी प्युअर इमेजिनरी झाला 0 असून नाही 0 minus 7i equals to म्हणजे काय minus 7i 0 plus 10i equals to 10i म्हणजे हा पॉइंट मध्ये इम्पॉर्टंट पॉइंट काय कॉम्प्लेक्स नंबर विषयी इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे ज्या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट 0 असतो तो नंबर कॉम्प्लेक्स नंबर काय असतो प्युअर इमेजिनरी नंबर असतो अशा पद्धतीने सेकंड पॉइंट आता इथे असा आहे काय द कॉम्प्लेक्स नंबर हूज इमेजिनरी पार्ट इज 0 इट इज अ रियल नंबर काय आहे तो पॉइंट काय होता ज्याचा रियल पार्ट 0 आहे तो परफेक्टली इमेजिनरी होणार आणि ज्याचा 0 पार्ट आहे इमेजिनरी पार्ट 0 आहे तो काय होणार आहे रियल नंबर मग एग्जांपल कसा घेऊ शकतो कुठला पार्ट 0 इमेजिनरी पार्ट 0 मीन्स 5 प्लस 0 आय म्हणजे काय हा परफेक्टली 5 ए प्लस 0 आय म्हणजे काय ए 7 मायनस 0 आय इक्वल्स टू 7 मायनस 8 प्लस 0 आय इक्वल्स टू मायनस 8 म्हणजे काय आहे हा सेकंड पॉइंट काय सांगतो इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर विषयी महत्त्वाचं काय सांगतो ज्या नंबरचा इमेजिनरी पार्ट ज्या कॉम्प्लेक्स नंबरचा इमेजिनरी पार्ट 0 असतो तो परफेक्टली काय असतो रियल नंबर असतो पॉइंट नंबर 3 असं सांगू शकतो द कॉम्प्लेक्स नंबर हूज बोथ मीन्स रियल अँड इमेजिनरी पार्ट इज 0 देन
इट इज जीरो कॉम्प्लेक्स नंबर, इट इज कॉल्ड एज जीरो कॉम्प्लेक्स नंबर. थर्ड इंपॉर्टेंट पॉइंट काय आहे कॉम्प्लेक्स नंबर विषयी, द कॉम्प्लेक्स नंबर हूज बोथ मीन्स रियल अँड इमॅजिनरी पार्ट इज झिरो, देन इट इज कॉल्ड व्हॉट, झिरो कॉम्प्लेक्स नंबर. ज्या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट पण झिरो आहे आणि इमॅजिनरी पार्ट पण झिरो आहे तेव्हा तो काय असतो, झिरो कॉम्प्लेक्स नंबर असतो. एक्झाम्पल पहा, झेड इक्वल्स टू झिरो प्लस झिरो आय, म्हणजे हे काय आहे, रियल पार्ट पण झिरो आहे आणि इमॅजिनरी पार्ट पण झिरो आहे, तेव्हा तो काय झाला, झिरो कॉम्प्लेक्स नंबर झाला. काय झालेला, झिरो कॉम्प्लेक्स नंबर झालेला असतो. अशा पद्धतीने हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, म्हणजे ज्याचा दोन्ही पार्ट झिरो आहे तेव्हा तो झिरो कॉम्प्लेक्स नंबर ठरतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपण असं सांगू शकतो, एक्सप्लेनेशन चालू आहे कशाचं, कॉम्प्लेक्स नंबरचं, रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट, इमॅजिनरी पार्ट, पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर कॅन नॉट बी कंबाइंड टू फॉर्म सिंगल टर्म. म्हणजे इथे काय आहे पॉइंट, हा रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट आपण कंबाईन करू शकत नाही फॉर्म करण्यासाठी सिंगल पार्ट, म्हणजे रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टची ऍडिशन होत नाही, कॉम्बिनेशन होत नाही. एक्झाम्पल पहा तुम्ही कसं, 5 + 2i हे आहे, 5 + 2i, मग आपण इथे काय करायलो, ट्राय करायला, समजा कंबाईन करायलो, 5 आणि 2 किती झाला, 7, आणि हे i दिला, म्हणजे हे नॉट इक्वल, हे बरोबर नाही, म्हणजे वी कॅन नॉट डू, आपण करू शकत नाही, काय करू शकत नाही, रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कंबाईन करू शकत नाही, कशासाठी, एक सिंगल फॉर्म करण्यासाठी आपण करू शकतो हे. असं अजून एक एक्झाम्पल काय आहे, 3 - 2i, म्हणजे कुठलेही ऑपरेशन असो, मग आता काय, 3 मधून 1 गेल्यास आपण काय करणार आहे, 1i, असं होत नाही, असं होत नाही, 5 + 2i = 6i, असं होत नाही, 5 - 2i = 3i, असं होत नाही. का होत नाही, कारण हे बेसिक कॉन्सेप्टच आहे, काय आहे, रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कंबाईन होत नाही सिंगल फॉर्म बनवण्यासाठी, हे बेसिक नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. नेक्स्ट पॉइंट, सेट आर इज द सबसेट ऑफ सेट सी, म्हणजे काय आहे, सबसेट म्हणजे आपण 9th क्लासला शिकलेलो आहोत की उपसंच म्हणतो, सेट म्हणजे संच आणि सबसेट म्हणजे उपसंच, मग हे आर म्हणजे काय, रियल नंबर, आणि हे सी म्हणजे काय, कॉम्प्लेक्स नंबर. मग काय म्हणाले इथं, सेट आर हा सेट सी चा उपसंच आहे असतो, सेट आर इज ऑफ रियल नंबर इज द सबसेट ऑफ सी ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. मग कशा पद्धतीने, आता सी समजा हे कॉम्प्लेक्स नंबर आहे, 5 - 3 - 7 - 8 - 11/2 हे काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे, आणि हे आर इक्वल्स टू 5 - 3 - 8 हे रियल नंबरचे एलिमेंट आहे, हे सी चे एलिमेंट आहे, सी म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आणि आर म्हणजे रियल नंबर, आणि हे रियल नंबरचे एलिमेंट्स आहे. मग पहा सबसेट कसा असतो, हे 9th स्टँडर्डला आपण डिटेलमध्ये शिकलो, एव्हरी एलिमेंट ऑफ द गिव्हन सेट, एव्हरी एलिमेंट ह्याचे सर्व एलिमेंट ह्यामध्ये असतात तेव्हा हा काय होतो, ह्याचा सबसेट होतो, हा ह्याचा सबसेट नाही, कारण ह्याच्यातले पूर्णच्या पूर्ण ह्याच्यात नाही, पण ह्याच्यातले पूर्णच्या पूर्ण ह्याच्यामध्ये आहे. मग एक पॉईंट इथं बेसिक कॉन्सेप्ट मध्ये कॉम्प्लेक्स नंबर विषयी एक लक्षात ठेवायचा, काय सबसेट असतो कोणता, रियल नंबर हा सबसेट असतो कशाचा, कॉम्प्लेक्स नंबरचा, अशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे. हे बेसिक कॉन्सेप्ट होते कशाविषयी, कॉम्प्लेक्स नंबर विषयी. बेसिक कॉन्सेप्ट कॉम्प्लेक्स नंबर विषयी अजून एक आपण असा सांगू शकतो, हे आहे समजा कॉम्प्लेक्स नंबर आहे, काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर. मग आपल्याला माहित आहे, काय माहित आहे, कॉम्प्लेक्स नंबर म्हणजेच काय, रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर, रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट ज्यामध्ये असतो तो काय असतो, कॉम्प्लेक्स नंबर असतो. मग रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर कसा ओळखायचा, तेव्हा पहा आपण हे झेड ने डिनोट करतोय तर माहित आहे, कॉम्प्लेक्स नंबर मधला रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कशाने डिनोट करतो, झेड ने डिनोट करतो, म्हणजे ए प्लस बी आय हे कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग ह्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये दोन पार्ट आहेत, एक रियल पार्ट आहे आणि हा इमॅजिनरी पार्ट. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर असा नंबर असतो ज्यामध्ये रियल नंबर असतात आणि त्यामध्ये
इमेजिनरी नंबर असा मग हा कॉम्प्लेक्स नंबर झेड डिनोट करतो मग आपल्याला ओळखता आलं पाहिजे की बाबा कुठला रियल पार्ट आहे आणि कुठला इमेजिनरी पार्ट आहे जो आई ने डिनोट असतो आई या अक्षराने दाखवलेला असतो तो काय असतो इमेजिनरी पार्ट असतो अशा पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबरचं क्लासिफिकेशन करून आपण त्या कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय हे कळून घ्यायला पाहिजे आणि रियल नंबर कुठला पार्ट असतो आणि इमेजिनरी नंबर कुठला पार्ट असतो हे पण माहिती पाहिजे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर विषयी आपण सर्व डिटेल बेसिक घेतलेला आहे आता काय इथे इमेजिनरी नंबर म्हणजे काय थोडक्यात मध्ये पाहूयात आपण इमेजिनरी नंबर अ नंबर ऑफ द फॉर्म बी आय वेअर बी इज एन एलिमेंट ऑफ आर एंड बी इज नॉट इक्वल्स टू झिरो आय इक्वल्स टू इनरूट मायनस वन इज कॉल्ड एन इमेजिनरी नंबर इमेजिनरी नंबर म्हणजे असा नंबर असतो की त्याचं फॉर्म हे असतं त्याचं रूप हे असतं आणि त्याचं रूप हे असतं आणि इथे असलेला जो बी आहे ना तो काय असतो रियल नंबरचा पार्ट असतो एलिमेंट असतो एलिमेंट म्हणजे घटक बी हा कशाचा घटक असतो रियल नंबरचा आणि तोच बी झिरोच्या इक्वल नसावा तोच बी झिरोच्या इक्वल नसावा आणि हे आय म्हणायचा पार्ट जो आहे तो हे असतो कंपल्सरी तेच असतो इन रूट मायनस म्हणजे काय सांगायचं आहे इमॅजिनरी नंबर म्हणजे असा नंबर की तो आयने असावा आणि इक्वल्स टू झिरो नसावा फॉर एक्झाम्पल इथे पाहूया आपण काय सपोज हे फाईव्ह आहे आणि प्लस थ्री आय आहे तर हे थ्री आय काय आहे इमॅजिनरी मध्ये गेला आणि हा रियल मध्ये गेला मग हे थ्री हा झिरोच्या इक्वल मग आता हे हा नंबर इथे पहा सेवन प्लस फाईव्ह आय हा ए चा पार्ट आहे आणि हा बी चा पार्ट आहे हा ए चा पार्ट आहे आणि हा बी चा पार्ट आहे हा रियल पार्ट आहे आणि हा काय आहे इमॅजिनरी पार्ट आहे मग हा इमॅजिनरी पार्ट ह्या फॉर्म मध्ये आहे का आहे त्या फॉर्म मध्ये आणि तो जो बी वाला जो नंबर आहे ना हा झिरो एवढा नसावा झिरो पेक्षा मोठा मग आहे ना झिरो पेक्षा मोठा मग तो जर बी चा पार्ट जर झिरो झिरो असला तर काय झाला असतं सेवन प्लस झिरो आय म्हणजे हा इमॅजिनरी नंबर झाला असता का हे इमॅजिनरी नाही तर रियल नंबर झाला असता तो म्हणजे इमॅजिनरी नंबर म्हणजे काय असा नंबर असतो की तो बी आय फॉर्म बी आय पण असतो किंवा आय बी पण असतो कुठलाही टर्म कोणत्याही सिक्वेन्सने लिहिलं तरी काय होत नाही अ नंबर ऑफ द फॉर्म बी आय आणि जिथे बी हा रियल नंबरचा घटक असतो आणि एलिमेंट असतो आणि बी हा नॉट इक्वल्स टू झिरो असायला हवा आणि आय ची व्हॅल्यू काय असायला हवी निगेटिव्ह वन त्याला काय म्हटलेलं जातं इमॅजिनरी नंबर असं म्हटलं जातं आणि ते इमॅजिनरी नंबर आय अक्षराने इमॅजिनरी नंबर म्हणजे तो नंबर ज्याच्या सोबत आय असतो इमॅजिनरी म्हणजे तो नंबर ज्याच्या सोबत आय असतो मग ह्या आय या लेटरचा शोध कुणी लावला हू इंट्रोड्यूस द आय लेटर फर्स्ट मग हे कुणी शोध लावला आय आय इक्वल्स टू इन रूट वन किंवा आय स्क्वेअर इक्वल्स टू निगेटिव्ह वन याचा शोध कुणी लावला सिम्बॉल हे सिम्बॉल आहे कशाचे इमॅजिनरी नंबरचे सिम्बॉल आहे आणि हा सिम्बॉलचा व्हॅल्यू हा आहे आणि ह्या सिम्बॉलची व्हॅल्यू ही आहे मग ह्या सिम्बॉलला इंट्रोड्यूस कुणी केलं लिओनार्डो कुणी लिओनार्डो युलर ह्या स्विस मॅथमॅटिशियनने काय केलं ह्या सिम्बॉलचं इंट्रोडक्शन करून दिलं फर्स्ट ऑफ ऑल द पर्सन फर्स्ट मॅथमॅटिशियन हू यूज्ड द सिम्बॉल आय आय स्क्वेअर विथ द व्हॅल्यू इन रूट निगेटिव्ह वन अँड निगेटिव्ह वन लिओनार्डो युलर हा स्विस मॅथमॅटिशियन होता आणि त्यांनी काय केलेलं आहे ह्या सिम्बॉलचं इंट्रोडक्शन आपल्याला दिले करून दिले फर्स्ट इंट्रोडक्शन त्यांनी शोधला आता आपण इमॅजिनरी नंबर मध्ये आय हे लेटर यूज करतो मग व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ आय व्हॉट इज द आय सिम्बॉल आय इज द सिम्बॉल आय इज द ग्रीक लेटर कुठलं लेटर आहे आय आय हे ग्रीक लेटर आहे आणि त्या आय ची मीनिंग आहे आयोटा काय आहे आयोटा आपण याला आय फाय आयोटा असेही वाचू शकतो सेवन आयोटा असे वाचू शकतो कॉम्प्लेक्स नंबर मध्ये फाईव्ह प्लस थ्री आयोटा असे वाचू शकतो किंवा फाय प्लस थ्री आय पण वाचू शकतो म्हणजे इथं काय सांगायचं आपल्याला व्हॉट इज द आय सिम्बॉल आय इज द ग्रीक लेटर अँड आय मीनिंग इज व्हॉट आयोटा आय मीनिंग इज व्हॉट आयोटा बेसिक कन्सेप्ट आपण कुणाविषयी पाहिलो कॉम्प्लेक्स नंबर विषयी आणि कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर मग इमॅजिनरी नंबर म्हणजे काय ते पण आपण आता इथे पाहिलेलं आहे मग आता एक्झाम्पल पाहूया रियल नंबर कसा असतो काय नाही ते एक्झाम्पल्स ऑफ इमॅजिनरी नंबर मग आता आपल्याला माहित आहे इमॅजिनरी नंबर तो असतो की तो रूटच्या साईन मध्ये असतो आणि तो नंबर कसा असतो निगेटिव्ह नंबर असतो मग इथे बाबा रूटच्या साईन मध्ये आहे आणि तो निगेटिव्ह साईन मध्ये आहे मग तो कुठला झाला इमॅजिनरी नंबर झाला अजून एक माहिती असतो आपल्याला काय अभ्यास होता की आय या लेटरनी मेन्शन झालेला नंबर काय असतो इमॅजिनरी नंबर असतो असं आपल्याला माहित आहे मग हे पण ह्याच्यामध्ये आय नाही म्हणजे आहे दडून आहे तो कसा आहे पहा हे पहा
माइनस म्हणजे हे काय झालं 25 इनटू माइनस 1 बघा 25 1 जा 25 आणि हे माइनस प्लस माइनस हे फोल्डिंग अशी झाली म्हणजे हा माइनस 25 च आहे मग त्याला सेपरेट करून घ्या इन रूट 25 आणि हे इन रूट काय राहिले निगेटिव 1 मग आता पहा हे 25 कशाच्या रूपामध्ये बाहेर पडला 5 च्या रूपामध्ये बाहेर पडला हे स्क्वेअर रूट आहे ना हे स्क्वेअर नंबर आहे आणि आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे म्हणजे 5 केव्हाही स्क्वेअर रूट प्लस माइनसच्या रूपामध्ये बाहेर पडणार आहे हे एक गोष्ट लक्षात ठेवायची केव्हाही स्क्वेअर रूट प्लस माइनसच्या रूपामध्ये असतो म्हणजे झालं 5 च्या रूपामध्ये बाहेर पडला आणि हे आपल्याला माहित आहे आताच आपण अभ्यास केला आय म्हणजे काय इन रूट 1 आता इथे इन रूट 1 म्हणजे काय आय ना मग आय च्या रूपामध्ये बाहेर पडला हे म्हणजे काय आहे इमेजिनरी नंबर आहे 5 आय पण इमेजिनरी नंबर आहे आणि हे इन रूट 25 पण इमेजिनरी नंबर आहे मग आणखी एक एक्झाम्पल असं लिहू शकू आपण निगेटिव 16 आहे पण निगेटिव 16 पण इमेजिनरी नंबर आहे आपल्याला माहित आहे इमेजिनरी नंबर म्हणजे असा नंबर जो स्क्वेअर रूटच्या साइड मध्ये असतो आणि तो मायनस असतो याची फोल्डिंग कशी होणार आहे हे 16 इनटू मायनस 1 मग 16 मध्ये हे सेपरेट करून घ्या 16 आणि हे इनटू 1 मग हे 16 4 च्या रूपामध्ये बाहेर पडला आणि हे आय च्या रूपामध्ये बाहेर पडला प्लस मायनस म्हणजे हे काय झाले एक्झाम्पल्स ऑफ द इमेजिनरी नंबर असे असतात असं असतं इमेजिनरी मग आणि काय असणार आहे 11 आय आय इमेजिनरी नंबर आहे 2/7 आय आय इमेजिनरी नंबर आहे -11 आय इमेजिनरी नंबर आहे 6 आय इमेजिनरी नंबर आहे 8 आय इमेजिनरी नंबर आहे हे सर्व काय आहे इमेजिनरी नंबरचे एक्झाम्पल्स आहेत असं असलं तर असं आहे आणि हे तर डायरेक्ट आपल्याला ओळखताच येतात आय या लेटरने आहे ते इमेजिनरी नंबर आहे इम्पॉर्टन्स ऑफ इमेजिनरी नंबर काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत इमेजिनरी नंबर विषयी नंबर 1 नोट आहे आय इंटू 0 आय आणि 0 चा इंटू केला आय 0 इज अ 0 रियल पार्ट आणि इमेज रियल पार्टला इमेजिनरी पार्टला रियल पार्टने जेव्हा मल्टीप्लाय करतो तेव्हा काय होतं 0 म्हणजे काय जेव्हा इमेजिनरी पार्टला 0 ने मल्टीप्लाय केला तर आंसर काय येणार आहे 0 मग सेकंड पॉइंट काय म्हणतो इफ ए इज एलिमेंट ऑफ रियल नंबर देन हे काय आहे सांगा म्हणतो तर पहा आताच पहिलं आपण फोल्डिंग ए स्क्वेअर इनटू मायनस 1 आता सेपरेट करून घ्या ए स्क्वेअर इनटू इन रूट काय मायनस 1 मग बाहेर पडायले ना स्क्वेअर नंबर जेव्हा बाहेर पडतो तेव्हा काय होतो स्क्वेअर रूट येतो आणि हे म्हणजे काय माहिती आहे आपल्याला काय आहे तो आयोटा आय आहे म्हणजे काय आहे तो जेव्हा स्क्वेअर रूटच्या बाहेर पडतो तेव्हा तिथे प्लस मायनस मेन्शन करावं लागतं असं सांगितलेलं आहे.